सुप्रभातम। गोंदवल्यास जाई एक वार, तो विसरे घर दार। सद्गुरु त्यासी देई नाम सार। सद्गुरु गोंदवलेकरांच्या पायी लोळे मुक्तिचार। अशी श्रद्धा असणारे आनंदसागर महाराज सद्गुरूंचे उजवे हात होते। अंबड तालुक्यातील मढपिंपळ गावी अनंत आणि दुर्गाबाई कुलकर्णी ह्या परमार्थ परायण जोडप्याच्या पोटी गोविंदाचा जन्म झाला। घरात आर्थिक सुबत्ता नव्हतीच, पण अध्यात्माचा समृद्ध वारसा मात्र होता। पिताश्री श्री अनंत कुलकर्णी नियमितपणे दासबोधाचं वाचन करीत आणि बालगोविंद अत्यंत श्रद्धेनं श्रवणाला बसत। दुर्दैवानं त्यांच्या पित्याचं त्यांच्या वयाच्या 10व्याच वर्षी निधन झालं। कसंबसं जेमतेम 4थीपर्यंतच शिक्षण झालं होतं। शिक्षणाला रामराम ठोकावा लागला। गोविंद आणि मातोश्री दुर्गाबाई ईश्वरावर भार सोपवून इंदोरला कालक्रमणा करीत होते। थोडंफार पोटापुरता लिखाण करून देण्याची वेळ बालगोविंदावर आली। बहुदुःख भोगिले जेणे तयासीच वैराग्य बाणे। त्याही परिस्थितीत दासबोधाचं मनन आणि चिंतन सुरूच होतं। एक दिवस वाचनात तल्लीन असताना सिद्धपुरुषाच्या दर्शनाची अनिवार्य ओढ बालगोविंदाच्या मनात निर्माण झाली। इतक्यात खडावांचा खाट खाट असा आवाज कानी आला। कपाळी गंध, गळ्यात तुळशींच्या माळा आणि अंगात कफनी घातलेले ब्रह्मचैतन्य महाराज साकार झाले। गोविंदा मला येऊन भेट असं सांगते झाले। ते दिव्य रूप बघता बघता मनचक्षूंसमोरून नाहीसं झालं। सुदैवानं ब्रह्मचैतन्यांचं वास्तव्य इंदोरलाच होतं। सद्गुरूंच्या चैतन्य देहाच्या सगुण दर्शनानंतर मायलेकरांनी सद्गुरूंचा अनुग्रह घेतला। गोविंदाला अत्यंत प्रेमानं कुळवाळल्यावर नामयोगींनी मायलेकरांना आज्ञा केली, तुम्ही दोघंही बडवा ग्रामी जा आणि रामनामाचा 3.5 कोटी जप करा। गोविंदानं नर्मदाकाठी ऋषीमुनींप्रमाणे झोपडी बांधून जपाच्या अनुष्ठानास आरंभ केला। त्यावेळी बडव्याच्या आजूबाजूला घनदाट असं जंगल होतं। हिंस्त्र पशूंना, भुजंगांना, सर्पांना तर तोटाच नव्हता। गोविंदाच्या चेहऱ्यावर साधनेचं तेज झळकू लागलं। मातोश्रींना देखील त्यांना प्रणाम करण्याचा मोह होऊ लागला। एक दिवस सद्गुरुनाथांची स्वारी बडवाग्रामी कोटीवर हजर झाली। मायलेकरांच्या डोळ्यांना अश्रुधारा लागल्या। गोविंदाची भक्ती बघून ब्रह्मचैतन्यांनी त्यांना आनंदसागर असं संबोधलं। आनंदसागरांना आनंदाचं भरतं आलं। सद्गुरू म्हणालेत, अरे तुझ्या झोपडीत पिण्याचं पाणी देखील नाही, तू अतिथीची सेवा कशी करणार? आनंदसागर महाराज तडक नर्मदेवर गेलेत आणि जल आणते झाले। नंतर ते भिक्षा मागायला बडवा ग्रामी गेलेत। दुधाच्या भिक्षा गवळीदादाच्या घरी जाऊन त्यांनी मागितली आणि ते आपल्या कुटीकडे निघाले। अकस्मात आभाळ भरून आलं आणि सोसाट्याचा वारा सुटला। विजांचा कडकडाट सुरू झाला। जंगलाचा रस्ता संपता संपत नव्हतं। थोड्या वेळानं सोसाट्याचा वारा थांबला, पण दुसरंच संकट दत्त म्हणून उभं राहिलं। भल्या मोठ्या भुजंगाची स्वारी त्यांचा रस्ता अडवून होती। चंद्रप्रकाशात त्या भुजंगाचा फणा स्पष्टपणे दिसत होता। आनंदसागर महाराजांनी रस्ता बदलला, पण तिथेही दुसरे भुजंगराज तयारीतच होते। दाही दिशांना भुजंग नारायण दर्शन देत होते। त्यांनी आर्त स्वरात सद्गुरूंची प्रार्थना केली, महाराज मला मरणाचं भय नाही, पण माझा देह काळाचं भक्ष होण्यापूर्वी आपल्याला दुधाची भिक्षा अर्पण करण्याची आपण मला संधी द्या। त्यांची प्रार्थना फलीभूत झाली। करुणासागरानं रचलेली माया आवर्ती घेतली।
कोटीत पोहोचल्यावर त्यांनी दुधाचा तांब्या सद्गुरूंच्या चरणी समर्पित केला. पुढे जप अनुष्ठान पूर्ण होताच आपल्या कर्मभूमीला सद्गुरूंच्या आज्ञेनुसार ते अंबडला आलेत. सद्गुरूंच्या आज्ञेने नंतर त्यांनी गृहस्थाश्रम देखील स्वीकारला. एकदा एकादशीला सद्गुरू वदलेत, अरे आनंदसागरा, तू भजन करीत बैस, हा मी आत्ता आलोच, आल्यानंतर आपण आरती करू बरं. एवढं बोलून गोंदवलेकर महाराज जे गेलेत ते दुसऱ्या दिवशी द्वादशीलाच 24 तासांनी परतले. आणि तोवर आनंदसागर महाराज अविरतपणे श्रद्धेनं भजन करीतच होते. सद्गुरू म्हणालेत, अरे तुझं तर भजन 24 तासांपासून चालूच आहे रे. वा, शिष्य असावा तर तो तुझ्यासारखा. नंतर 1907 साली चंद्रग्रहणाच्या दिवशी ब्रह्मचैतन्याचा गाभा प्राप्त नव्हे कमला नाभा, भोळ्या भाविका भक्त लाभा, धावून याला या माण गंगातीरी, हे पद त्यांनी अत्यंत गहिवरून म्हटलं. नंतर नदीकाठी ध्यान लावून ते बसलेत. महाराज राम आणि महाराज एवढेच शब्द उच्चारलेत आणि ह्या पुण्यपुरुषांनी आपला देह सद्गुरूंच्या स्वाधीन केला. मातोश्रींना जेव्हा ही वार्ता कळली तेव्हा त्या म्हणाल्यात, अरे रडता कशाला, भजन करा म्हणजे त्याचा आत्मा संतुष्ट होईल. लोकोद्धारासाठी नरतनू धारण करणाऱ्या ब्रह्मचैतन्यांना आणि त्यांच्या शिष्योत्तमांना आनंदसागरांना माझे कोटी कोटी प्रणाम.